नमस्कार फ्रेंड, मी आहे नेहा आणि तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आहे संडे आणि आम्ही आलेलो आहे किराणा शॉपिंग साठी अशाच एका फूड मॉल मध्ये ज्याचे नाव आहे विनको फूड्स। आणि बघूया इंडियन गोष्टी या फूड मार्केट मध्ये मिळतात का आणि इथे काय काय गोष्टी मिळतात आणि त्याचे रेट्स काय आहे। चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये गेल्यावर एंट्रीलाच इथे भरपूर साऱ्या ट्रॉली आहे जे की जनरली सगळ्याच मॉलमध्ये असतात। मी पण एक ट्रॉली घेतलेली आणि राईट साईडला इथे सॅनिटायझर वाईप्स आहे ज्या थ्रू आपण हा जो ट्रॉलीचा चाइल्ड सिटिंग एरिया आहे हा क्लीन करून घेऊ शकतो। तसं आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि या मॉलचं एक विशेष म्हणजे हा मॉल 24 आवर्स ओपन असतो। मला हा मॉल आपल्या डीमार्टसारखा वाटतो कारण इथे आपल्याला पाहिजे तेवढीच क्वांटिटी आपण घेऊ शकतो। इथे भरपूर सेक्शन आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हेजिटेबल सेक्शन दाखवणार आहे कारण बऱ्याच जणाला क्युरिसिटी होती की भारतातल्या भाज्या अमेरिकेमध्ये मिळतं का, काय काय मिळतं, कसे रेट्स आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की इथे भाजीपाला काय काय मिळतात आणि त्याचे काय रेट्स आहे। इथनं पॉलिथिन्स आपण घेऊ शकतो। तसं मी तुम्हाला इथे एक डॉलर आणि 1 LB कन्वर्शन दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही एक अंदाज घेऊ शकता। या साईडला तुम्हाला व्हरायटीज ऑफ ॲपल दिसेल कारण US मध्ये वॉशिंग्टन स्टेटमध्ये जिथे आम्ही राहतो तिथे सगळ्यात जास्त ॲपलचं प्रोडक्शन होतं, त्यामुळे इथे जे ॲपल्स मिळतात ते खूप फ्रेश असतात आणि खूप गोडसुद्धा असतात। आणि जर तुम्ही प्राइस बघितली तर इथे 450 ग्रामची 106 रुपीज आहे, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 1.28 सेंट ही आहे। तर ऑलमोस्ट मला ही प्राइस इंडियाची आणि इथे ॲपलसाठी सेम वाटत आहे। या साईडला तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीचे ज्यूस ठेवलेले आहे, फ्रूट ज्यूस, व्हेजिटेबल ज्यूस, ऑर्गॅनिक, नॅचरल असा हा एक सेक्शन आहे। आणि या साईडला इथे स्ट्रॉबेरी, कॅनबेरी आणि कट केलेले फ्रूट सुद्धा इथे पॅक केलेले आहे आणि त्याचे प्राइस टॅग सुद्धा त्याच्या समोर आहे। या साईडला पालक आहे आणि ही जी पालक आहे ती ट्रिपल वॉश असते आणि खूप क्लीन असते। आणि ही जरी घरी आणली आणि पॅक जरी फोडला तरी फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस पालक तशीच्या तशीच राहते। या साईडला तुम्हाला पर्सिमन हे फ्रूट दिसेल आणि याचं प्रोडक्शन जिथे विंटर कूल असते आणि समर वॉर्म असते अशा जागी याचं प्रोडक्शन जास्त होते। US मध्ये कॅलिफोर्निया स्टेटमध्ये याचं प्रोडक्शन जास्त असते आणि याची जी टेस्ट आहे ही मला हनीच्या टेस्टसारखी वाटते।
या साईडला जर बघितलं तर खरबूज आणि टरबूज दिसत आहे, तसेच ग्रेप्ससुद्धा दिसत आहे. आणि इथे ग्रेप्स मोस्टली सीडलेस असतात आणि खायला पण खूप गोड असतात. तर मी काही आयटमच्या प्राइजेस आणि कन्वर्शन सांगितलेलं आहे, पण इथे प्राईस टॅग दिलेलं आहे, त्यामुळे त्या बघून तुम्हाला आयडिया येईल की या गोष्टी कितीला इथे मिळत असेल. आणि दाखवायचं आणि सांगायचं तात्पर्य असं म्हणजे की खूप जण क्युरियस होते की इथे काय काय मिळते, काय भाजीपाला असतो, काय फ्रुट्स मिळतात आणि त्याचा प्राईस काय असते, त्यामुळे मी हे कन्वर्जन या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करत आहे. या साईडला पियर्स आहे आणि यामध्ये पण 3-4 टाईपचे पियर्स आहे. या साईडला इथे क्रॅनबेरीज आहे आणि साईजला जर बघितलं तर स्मॉल आणि रेड कलरचे हे असतात. त्याच्याच खाली इथे झुकिनी आहे. कांदा खूप मोठा इथे मिळतो. असं आपण इंडिव्हिज्युअली पण घेऊ शकतो. 68 सेंट्सला आहे. किंवा मग असा एक पूर्ण हे मिळतो. किंवा मग असं हा एवढा. आणि इकडे पण असं काहीतरी छोटे असे तुम्ही बघू शकता. बेबी अनियन्स आहे व्हाईट कलरचे. आतापर्यंत एवढं सामान झालं घेऊन. ही आहे ऑरेंजेस आणि एवढी छोटी छोटी असते पण खायला खूप गोड असतात. ही ऑलरेडी आहे घरी. लिंबामध्ये पण इथे 3-4 टाईपचे आहेत. ग्रीन, मीडियम साईज आणि हा निंबू बघू शकता. हा निंबू आहे इडली लिंबू असेल बघा. हा लार्ज. हा जवळपास 1 निंबू 80 रुपयाचा 98 सेंट्सला एवढा मोठा. येलो टोमॅटो तर मी इकडेच बघितले फर्स्ट टाइम. तर येलो आणि रेड बेबी टोमॅटोज आहे. किंमत जर बघितले तर $5.18 म्हणजे 400-500 तर हेच आहे. स्प्रिंग अनियन म्हणजे आपला ओला कांदा आहे वाळलेला. इथे असं गाजर किसलेले असे पॅकेटच आहे. किंवा पत्ता गोबी पण आहे किसलेले. ब्रोकोली स्प्राउट्स दिसते 3.6 हे इथे. आणि इथे आहे हा स्टील गार्लिक. किती मोठा आतमध्ये मशरूमचे पण इथे टाईप्स आहे. ब्राऊन आणि व्हाईट आहे. आणि ही केवढी मोठी एक मशरूम आहे.
या साईडला हा स्टाफ जो आहे तो व्हॅक्युम क्लिनिंग करत आहे. हे जे तुम्ही बघत आहे याला ॲस्पॅरेगस म्हणतात. आपल्या साईडला आपण याला शतावरी म्हणतो आणि मी तर याला इंडियामध्ये म्हणजे शतावरी पावडर फॉर्ममध्येच बघितलेली आहे, ज्याचा यूज आपण हर्ब म्हणून करतो. इथे ही ओली शतावरी आहे, याला आपण फ्राय करून खाऊ शकतो. हे जे तुम्हाला दिसतंय याला ब्रसेल्स स्प्राउट्स म्हणतात. मला तर हे एक्झॅक्टली बेबी कॅबेज सारखं वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. हे जे तुम्ही बघता याला पार्सली म्हणतात आणि हे हर्बेशियस प्लांट आहे, जे की आपल्या कोरिएंडर सारखंच आहे आणि दोन्ही पण एकाच फॅमिलीला बिलॉंग करतात. तुम्हाला हे जे दिसत आहे याला आपण टर्निप्स म्हणतो. आणि याचं जे प्रोडक्शन आहे जास्त करून टेम्परेट क्लायमेटमध्ये होतं, म्हणजे जिथे वर्षामध्ये 4 ऋतू असतात, जसं की समर, विंटर, स्प्रिंग आणि ऑटम, तर अशा सारखे याचं प्रोडक्शन जास्त होतं. नंतर या साईडला ओली हळदसुद्धा इथे आहे. या साईडला इथे कॅक्टस लिव्ज दिसत आहे. मला माहिती नाही एक्झॅक्टली याचा कसा इथे वापर करत असेल. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. या साईडला तुम्ही वॉटर स्प्रिंकल बघू शकता आणि ही ऑटोमॅटिक सेटिंग इथे केलेली आहे आय गेस, कारण काही काही वेळानंतर हे ऑटोमॅटिक स्टार्ट होतात. त्यामुळेच इथे जर तुम्ही भाजीपाला बघितला आतापर्यंत तर सगळा भाजीपाला खूप फ्रेश होता. हे जे तुम्हाला दिसत आहे याला चेस्टनट्स म्हणतात आणि याचं जास्त प्रोडक्शन युरोप आणि नॉर्थ अमेरिका साईडला होतं. इंडियामध्ये पण काही भागामध्ये होतं, जसं की हिमाचल प्रदेशमध्ये याचं प्रोडक्शन होतं. तुम्हाला या साईडला हे जे दिसत आहे हे पेरलेले गहू आहे आणि याचा कसा उपयोग नेमका इथे करत असेल हे मला पण नाही माहिती. आणि या साईडला जे तुम्हाला दिसत आहे हे नारळ पाणी आहे. जसं आपल्या साईडला नारळ पाणीवाल्याचा एक ठेला असतो आणि आपण तिथे जातो, पण इथे जे नारळ पाणी आहे मी अशा पॅक फॉर्ममध्येच बघितलेलं आहे. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमेरिकेमध्ये काय काय भाजीपाला मिळतो त्याचे काय रेट्स आहे हे दाखवलेलं. जसं मी तुम्हाला इनिशियली सांगितलं होतं, हे जे सुपर मार्केट आहे हे भरपूर मोठं आहे, त्यामुळे हे जर सगळं एका व्हिडिओमध्ये कव्हर केलं असतं तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी भाजीपाला कव्हर केलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की किराणा स्टफमध्ये इथे आपल्याला काय काय मिळतं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि स्वतःची काळजी घ्या. Thank you for watching.
कमेंट्स। सबस्क्राइब माय चॅनल।